आज आपण ओल्या खजुराचे चॉकलेट बघणार आहोत। हे दिसायला जितके छान दिसतात तितकेच खायला सुद्धा टेस्टी लागतात। चला तर मग सुरुवात करूया। हॅलो फ्रेंड्स, ब्रुहा क्युझिन मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। इथे आपण 10-12 बदाम घेतलेले आहेत। हे बदाम आपण ड्राई रोस्ट करून घ्यायचे आहेत। आपल्याला जेवढे चॉकलेट्स बनवायचे आहेत तेवढे बदाम घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण हे ओले खजूर अशा पद्धतीने सुरीच्या सहाय्याने कट देऊन त्यामधील बी आपण काढून घ्यायचे आहे। हे जरा सांभाळून करा। जर देठाकडील कडक भाग असेल तर तोही आपण साईडला करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने सर्व खजुरांच्या आपण बिया काढून घेऊया। आता आपण हे जे बदाम आहेत ते बदाम या खजुरामध्ये ठेवायचे आहेत आणि हा खजूर बंद करून घ्यायचा आहे। थोडेसे प्रेस करून आपण या खजुराला एक प्रॉपर शेप द्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण सर्व खजुरांमध्ये बदाम भरून घेऊया। इथे मी डार्क कंपाऊंड घेतलेले आहे। मी एक स्लॅब घेतलेला आहे। तुम्ही डबल बॉयलर मेथड किंवा ओव्हनमध्ये हे चॉकलेट मेल्ट करून घेऊ शकता। याचा डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॉकलेट रेसिपीमध्ये शेअर केलेला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही चेक करू शकता। त्याचबरोबर मी इथे रोस्टेड आलमंडचा चुरा घेतलेला आहे। थोडेसे क्रश करून घेतलेले आहेत मिक्सरमधून। आता आपण हे जे खजूर आहेत हे चॉकलेटमध्ये डिप करून घेऊया आणि फोकच्या सहाय्याने अशा पद्धतीने बटर पेपरवर अरेंज करूया। सर्व खजूर आपण डिप करून घेऊया। अशा पद्धतीने सर्व खजूर चॉकलेटमध्ये डिप करून बटर पेपरवर आपण अरेंज करूया आणि त्यानंतर 5 ते 10 मिनिटे आपण फ्रीजमध्ये हे सेट करण्यासाठी ठेवायचे आहेत। 5-10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपले चॉकलेट तयार आहेत। त्यांना खूप छान शाईनसुद्धा आलेली आहे। आता सुरीच्या सहाय्याने या खजुरांना जे एक्स्ट्रा चॉकलेट लागलेले आहे ते मी क्लीन करून घेते। आता आपण हे जे सेट झालेले चॉकलेट्स आहेत हे पुन्हा मेल्ट झालेल्या चॉकलेटमध्ये डिप करायचे आहेत आणि त्यानंतर हे बदामाच्या चुऱ्यामध्ये अशा पद्धतीने फिरवून घ्यायचे आहेत। त्यामुळे हा जो बदामाचा चुरा आहे हा या चॉकलेटला चिकटतो आणि पुन्हा आपण 2 ते 3 मिनिटे हे चॉकलेट्स फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। अशा पद्धतीने खजुराचे आपले चॉकलेट तयार आहेत। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। थँक्यू।